कोरोनाची लस सुरक्षित आहे ही भावना सर्वसामान्य नागरिकांमध्ये निर्माण व्हावी यासाठी आज नाशिकमधील सर्व IAS आणि IPS अधिकाऱ्यांनी एकत्रित कोरोनाची लस टोचून घेतली आहे. यामध्ये नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्यासह मनपा आयुक्त कैलास जाधव यांचा देखील समावेश आहे. पाहूया सविस्तर बातमी. नाशिक रोड येथील बिटको COVID-19 सेंटरमध्ये आज जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी कोविशिल्ड लस घेतली आहे. अनेकांमध्ये या कोविशिल्ड लसबाबत गैरसमज होते, मात्र हे गैरसमज दूर होऊन कोविशिल्ड ही लस सुरक्षित आहे हे समजून देण्याकरता आज IAS आणि IPS अशा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही लस घेत लसीबाबत एक चांगला संदेश समाजामध्ये पोहोचवलाय. त्यामुळे येत्या काळात जसजसा लस घेण्याची संधी मिळेल त्यावेळी ही लस न घाबरता घ्यावी असे आवाहन करत जेणेकरून कोरोनाचे थोड्या प्रमाणात राहिलेले सावट हे दूर होण्यास मदत होऊन नागरिकांना कोरोनाशी दोन हात करताना सोपं होणार असल्याचं जिल्हाधिकारी सूरज मांढरे आदी IAS आणि IPS अधिकाऱ्यांनी सांगितलं. आज आपल्याकडे कोविडच्या जवळजवळ अंतिम टप्पा सुरू आहे, परंतु अजूनपर्यंत सुद्धा आपण पूर्णपणे याच्यातून बाहेर पडलो अशी परिस्थिती नाही आहे. आपल्याला सुरक्षेचे उपाययोजना कराव्याच लागणार आहेत, आपल्याला काळजी घ्यावीच लागणार आहे, परंतु त्यामध्ये एक अतिशय चांगली, ज्याला संजीवनी म्हणता येईल अशा पद्धतीची एक आपल्याकडे लस आता प्राप्त झालेली आहे. आपल्या शास्त्रज्ञांनी अत्यंत कष्ट घेऊन आज आपल्याला ही लस दिलेली आहे आणि शासनाने सुद्धा पूर्ण प्रयत्नपूर्वक आपल्याला ही लस पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. माझी सर्वच नागरिकांना विनंती आहे की आपण ज्या वेळेला आपल्याला संधी मिळेल, आपल्याला ज्यावेळेला SMS येईल, ज्यावेळेला आपली लसीकरणाचा ड्राईव्ह सुरू होईल, त्यावेळेला यामध्ये सहभागी झालं पाहिजे. आम्ही जिल्हा प्रशासनातले जे सर्व प्रमुख अधिकारी आहेत ते काल एकत्र होतो एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आणि आम्ही असा विचार केला की आता आरोग्य कर्मचाऱ्यांचा एक टप्पा पूर्ण झाला आहे, आता प्रशासनाकडे लसीकरणाचा ड्राईव्ह वळतो आहे, तर याची सुरुवातच आपण करावी म्हणजे आपले सगळे कर्मचारी, आपले सर्व त्यांचे कुटुंबीय या सगळ्यांना हे पटेल की यामध्ये कोणताही धोका नाही. कोविड लसीकरणाची जी मोहीम आपल्या देशामध्ये सुरू झाली त्यामध्ये पहिल्या फेजमध्ये वैद्यकीय कर्मचारी अधिकारी फ्रंटलाईन वर्कर जे होते यांचं लसीकरण सुरू झालं आणि त्यानंतर दुसऱ्या टप्प्यावर फ्रंटलाईन कॉर्पोरेशनचे अधिकारी, कलेक्टर ऑफिसचे अधिकारी कर्मचारी, जिल्हा परिषदचे आणि पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी यांचं लसीकरण सुरू झालेलं आहे. सुरुवातीच्या काळामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून लोकांच्या मनामध्ये एक संभ्रम, गैरसमज किंवा भीती होती की ही लस सेफ आहे का नाही, ही लस घेतल्यानंतर काय त्याचे दुष्परिणाम होतील, त्याच्या ते केल्यानंतर इतके दिवस अमुक करायचं नाही, तमुक करायचं नाही, आणि याच्यामधून लोकांमध्ये इवन जे वैद्यकीय फील्डमधले तज्ज्ञ होते त्यांच्यामध्ये सुद्धा संभ्रम होता आणि त्यामुळे लस घेण्यासाठी लोक पुढे यायचे नाही. तर ही लस अत्यंत सुरक्षित आहे, सर्व कसोट्यावर वैज्ञानिक कसोट्यावर तावून सलाखून ती आपल्यापर्यंत आलेली आहे, त्यामुळे ती निश्चितच सुरक्षित आहे. यावेळी बिटको हॉस्पिटलचे डॉक्टर जितेंद्र धनेश्वर, नाशिक रोड प्रभाग सभापती जयश्री खर्जूर, नगरसेवक सूर्यकांत लवटे, नगरसेवक रमेश धोंगडे, नगरसेवक जगदीश पवार व बिटको हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर्स नर्स उपस्थित होते. 9 न्यूजसाठी प्रतिनिधी इसाक पुरेशी, नाशिक.